आणि यानंतर एक धक्कादायक बातमी लातूरमधून आहे। लातूरमध्ये 12 तारखेला एक भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये बीड जिल्हा न्यायाधीश उद्धव पाटील यांचा मृत्यू झाला। पानगावजवळच्या सेवाग्राम तांड्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकचा ताबा सुटल्याने हा ट्रक उद्धव पाटील यांच्या कारवर येऊन आदळला आणि यातच उद्धव पाटील आणि त्यांच्या कारचालक बळी टमके यांचा मृत्यू झाला। उद्धव पाटील हे नुकतेच बीड येथील जिल्हा न्यायालयामध्ये दिवाणी ब न्यायाधीश म्हणून रुजू झाले होते। उद्धव पाटील यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। कंटिन्यू ती भाऊ भाऊ असे समजत होते एकूण एकाला, असेच मित्र म्हणून चलत होती। घर तिथं आहे, जवळच आहे, समोर आमका समोरच घर आहे दोघांची। काय करावं त्याला आता? तर जसं त्यांचं शिक्षण पूर्ण झालं, बाहेर चालू शिक्षण होतं लातूरला, तसं दोघांची मैत्री वाढली। नंतर त्यांना कुठं जायचं वगैरे असं केससाठी वगैरे काही रेग्युलर हात सोबत राहत होता। अचानक झालं, अचानक तिकडनं आल्यानंतर एक 5-6 दिवसानंतर हे चालू करायचं होतं, मुलगी पहिला वगैरे। माझ्या आजोबाने, म्हणजे आमच्या आजोबांनी बघितली होती मुलगी चालू होतं, पण आता हे काय। एक मुलगी आहे 2.5 वर्षाची आणि आता दुसऱ्या, आता डिलिव्हरी द्यायची तारीख आहे, डॉक्टरने दिलेली 26 तारीख दिली। वडिलाला 16 वर्ष झाला अर्धांगवळीला, त्यांना बी अटॅक आलता, त्यांना बी त्याला दवाखान्यामध्ये खर्च करून त्या म्हणून त्या अर्धांगवळी झाला। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।